और उपस्थित अपने श्री धनंजय मोकले श्रीमती कला कवि कोंकणी जो शिव कुंडलकर रूप मैन का बेड़ेकर तिथे उभे असलेले राजन उमरेकर या सर्वांना माझा नमस्कार। तसेच या सभागृहात उपस्थित असलेले माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आणि ज्ञानाने श्रेष्ठ अशा व्यक्तींना मी अभिवादन करून मी माझे मनोगत थोडक्यात करतो, कारण यानंतर श्रीमती कलाताई कोंकणी यांचे गायन होणार आहे आणि ते ऐकण्यासाठी तुमच्या इतकाच मी सुद्धा उत्सुक आहे। मित्र फाउंडेशनच्या या पुरस्काराची बातमी मला प्रथम माझी कन्या चारुशीला गोसावी हिने सांगितली। अनपेक्षित अशा या बातमीने मला खूप आनंद झाला। त्यानंतर मित्र फाउंडेशनचे धनंजय मोकळे आणि श्रीपाद उमरेकर माझे घरी येऊन मला पुरस्काराचे पत्र देऊन गेले। खरं म्हणजे हा पुरस्कार मी अतिशय अल्प काम केलेला आहे। इतरांचे पुरस्कार आपण बघतो त्याने तेवढं प्रचंड काम केलेलं असतं, कारण त्यांचे व्हिडिओ पाहतो, कार्यक्रम पाहतो, त्यामुळे माझं अगदी अल्प काम आहे। तरीसुद्धा या अल्प कामाची मित्र फाउंडेशननी दखल घेऊन मला हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं, याबद्दल मी त्यांना तुमचा धन्यवाद देतो। हा पुरस्कार स्वीकारताना मी माझे वडील दामोदर देव हे अंतुबुवांचे शिष्य होते आणि गजानन बुवांचे गुरुबंधू होते। तसेच दुसरे गुरु बबनराव कुलकर्णी, नागेश कळीकर, पंडित नागेश कळीकर, पंडित गजानन बुवा जोशी यांना मी प्रथम वंदन करतो। तसंच व्हायलिन वादनाला उच्चस्थानी नेऊन ठेवणारे कैलासवासी पंडित बीजी झोप, कैलासवासी पंडित एबेस गोपाल कृष्णन, कैलासवासी पंडित श्रीधर पारसेकर, कैलासवासी पंडित डीके दातार आणि जगप्रसिद्ध व्हायलिन वादक कैलासवासी येहुदी मेन्युहीन यांचेही स्मरण यानिमित्ताने मला करावेसे वाटते। माझ्या या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये माझ्या गुरुजनांचा वाटा तर आहेच, याशिवाय पुण्यातील भारत ज्ञान समाज आणि स्वरानंद या संस्थांचाही वाटा आहे। जेव्हा मी माझे गुरुजी कैलासवासी गजानन बुवा यांच्याकडून त्यांनी मला विनामूल्य शिकवलं आणि खूप सहवास दिला, त्यांच्याकडून मी जेव्हा तिथून पुण्याला यायला निघालो त्यावेळेला बुवांनी मला एक मंत्र दिला। ते म्हणाले, यापुढे तू कलाकार म्हणून खूप पैसे मिळवशील आणि आता तुला सरकारी नोकरीसुद्धा लागणार आहे, त्यामुळे पैशाच्या मागे फार न लागता एखाद्या संगीत विद्यालयात जाऊन तेथे इतरांच्या बरोबर गरीब आणि गरजू अशा मुलांना शिकव। विद्यालयात शिकवताना तुलाही अनेक गोष्टी शिकायला मिळतील, तुला अनेक गुणी लोकांचे संबंध येईल आणि तुझं वादन अधिक समृद्ध होईल। त्याप्रमाणे पुण्याला आल्यानंतर कर्मधर्मसेवकाने मला भारत ज्ञान समाजामध्ये वाजून शिकवायची नोकरी मिळाली। त्याशिवाय अनेक उपक्रमात त्या ठिकाणी अनेक उपक्रमात मी भाग घेतला। गुरुवारची विद्यार्थ्यांची संगीत सभा आयोजित करणे, लेखी अभ्यासक्रमाचे वर्ग घेणे, गायन वादन वर्ष 3 ते 7 या वर्षांसाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढणे, तपासणे आणि परीक्षेच्या वेळी सुपरविजन करणे, लेखी अभ्यासक्रमाच्या पुस्तिका तयार करणे, अभ्यासक्रम तयार करणे इत्यादी कामे मी केली। सुमारे 1000 विद्यार्थ्यांना मी आतापर्यंत व्हायलिनचे शिक्षण दिले आहे। 5 वर्षापूर्वी जाणे आणि मला त्रासदायक वाटू लागल्याने मी तिथून निवृत्ती घेतली, परंतु सध्या घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन अजून करत आहे। दुसरी म्हणजे स्वरानंद ही संस्था ही पुण्यातील नावाजलेली सुगम संगीत सादर करणारी संस्था। या संस्थेने मला इतर कलाकारांबरोबर सहवादन करणे, गाणी आणि म्युझिक नोटेशन तंतोतंत लिहिणे आणि वाजवणे या गोष्टी शिकायला मिळाल्या। या संस्थेचे संस्थापक आणि संचालक श्री प्रकाश बोंडे यांचे उत्तम व्यवस्थापन, तसेच श्री विश्वनाथ ओक आणि हरीश देसाई यांनी आमच्याकडून कसून तालीम करून घेतल्यामुळे संस्थेबरोबर आमचेही नाव झाले। माझी कन्या आणि शिष्या चारुशीला गोसावी ही हा वर्षा पुढे चालवित आहे। तिने डॉ प्रकाश आमटे यांच्या कार्यासाठी आणि सियाचीनमध्ये कार्यरत असणाऱ्या आपल्या जवानांसाठी ही व्हायलिन गाते तेव्हा याचे कार्यक्रम करून सामाजिक भान राखले आहे।
या सर्व वाटचालीत माझी पत्नी सौ नीलादेव हिचेही योगदान आहे. माझी टेलिफोन खात्यातील नोकरी शिकवण्या कार्यक्रम यांच्या वेळा सांभाळून आणि 33 वर्षे घरात मॉन्टेसरी चालवून तिनेही मला मुलाची साथ दिली आहे. शेवटी ज्या व्हायलिनने माझे जीवन सुरेल केले तसेच आनंदी दिला आणि आरोग्य दिले अशा या बहुगुणी वाद्याला व्हर्सिटाईल इन्स्ट्रुमेंट मी प्रणाम करतो. तसेच आपणा सर्व रसिकांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद माझ्या पाठीशी राहोत हीच अपेक्षा करून मी माझे मनोगत संपवतो.